विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस कॉरिडोर मध्ये आपले सर्वांचे स्वागत। महाटीटी 2021 विज्ञान गट सुपर 20 ही प्रश्नावली आपण पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपण आतापर्यंत 1 ते 45 पर्यंत भाग रिलीज केलेले आहेत। हा आपला 46वा भाग आहे। तर चला पाहूया 46व्या भागातला पहिला प्रश्न। इलेक्ट्रॉनचा देवाणघेवाण होऊन कोणता बंध तयार होतो? पर्याय 1 आयनिक बंध, पर्याय 2 एकेरी बंध, पर्याय 3 सहसंयुज बंध, 4 दुहेरी बंध। तर विद्यार्थी मित्रों, आपण माहित आहे इलेक्ट्रॉनच्या प्रत्यक्ष देवाणघेवाणी आयनिक बंध तयार होत असतो। प्रश्न क्रमांक 2, इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने कोणता बंध तयार होतो? पर्याय 1 आयनिक बंध, पर्याय 2 एकेरी बंध, 3 सहसंयुज बंध आणि 4 दुहेरी बंध। तर विद्यार्थी मित्रों, आयनिक बंध म्हणजे इलेक्ट्रॉन देवाणघेवाणी तयार होणारा बंध, हे आपण आताच पाहिले। त्यानंतर एकेरी बंध म्हणजे ज्या बंधामध्ये दोन इलेक्ट्रॉनचा समावेश असतो, म्हणजे दोन इलेक्ट्रॉन समाविष्ट असतात त्याला आपण एकेरी बंध असं म्हणतो। त्यानंतर सहसंयुज बंध म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने, म्हणजे दोन मूलद्रव्ये जे असतात ते इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात आणि ते इलेक्ट्रॉनवर दोघांचाही अधिकार असतो, म्हणून आपण त्यांना भागीदारी असणारा बंध असं म्हणतो आणि त्याच भागीदारी बंधाला आपण सहसंयुज बंध असं म्हणतो। तर पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर होय। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे द्विक पूर्ण आहे? पर्याय 1 हेलियमचे, 2 नियॉनचे, 3 आर्गॉनचे आणि 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रों, हिलियमला एक कक्षा असते आणि पहिल्या कक्षेची इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी म्हणजे क्षमता आपणास माहीत आहे आणि ती म्हणजे 2 इलेक्ट्रॉन होय। तर हे दोन्ही इलेक्ट्रॉन परिपूर्ण भरलेले असतात, म्हणून हेलियमचे द्विक पूर्ण आहे असं आपण म्हणतो। तर हेलियम आपलं उत्तर होय। प्रश्न क्रमांक 4, अतिशय सौम्य असणाऱ्या दोन भिन्न पदार्थकणांना आकर्षित करणाऱ्या बलास काय म्हणतात? म्हणजे एकदम सौम्य बल आहे, एकदम स्ट्रॉंग नाही आहे, जर तुम्ही ते विलग करण्याचा प्रयत्न केला ते पदार्थ कण, ते सहज विलग होऊ शकतात, अशा प्रकारच्या बलास काय म्हणतात असा हा प्रश्न आहे। पर्याय 1 प्लावक बल, ज्याला आपण बायोन्सी फोर्स असं म्हणतो। त्यानंतर साधे बल, त्यानंतर 3 वंडरवाल्स बल आणि 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रों, अशा प्रकारच्या अतिशय सौम्य असणाऱ्या म्हणजे अतिशय वीक असणाऱ्या फोर्सला आपण वंडरवाल फोर्स असं म्हणतो आणि दोन भिन्न कणामध्ये ते अशा प्रकारचे बल आपल्याला पाहायला मिळते। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी मिश्रण कोणता? पर्याय 1 भेळ, पर्याय 2 चिवडा, 3 चहा, 4 हे सर्व। तर विद्यार्थी मित्रों, हे सर्व मिश्रण आहेत। आपणास माहीत आहे की मिश्रणामध्ये कोणताही घटक पदार्थ किती टाकावा ह्याचं प्रमाण निश्चित नसते। जसं की आपल्याला माहीत आहे, रासायनिक पदार्थ तयार करायचा झाल्यास आपल्याला जर पाण्याचा रेणू तयार करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 1 ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन, फक्त हेच घटक टाकावे लागतील। तिसरा कुठलाही घटक आपण त्यात टाकला किंवा हायड्रोजन कमी, म्हणजे 1 हायड्रोजन टाकला आणि 1 ऑक्सिजन घेतला तर पाणी तयार होणार नाही, हे आपल्याला फिक्स माहीत आहे। तर लक्षात घ्या, चहा, चिवडा, भेळ यापैकी कोणताही पदार्थ तयार करायचा झाल्यास असं कुठेही लिहिलेलं नाही की चहामध्ये इतकी चहा पावडर असावी, ज्याला आपण पत्ती असं म्हणतो, किंवा साखर असावी, किंवा चिवड्यामध्ये इतकेच शेंगदाणे असावेत, किंवा मुरमुरे असावेत, किंवा अजून कुठले घटक, तुम्ही जे जे घटक त्यात टाकता त्या कुठल्याच घटकाचं प्रमाण फिक्स नाही, हे आपण लक्षात घ्यावे। तर अशा प्रकारचे घटकाचं प्रमाण फिक्स नसणाऱ्या गोष्टींना आपण मिश्रण असे म्हणतो। तर हे सर्व आपलं उत्तर होय। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी संयुग कोणते? पर्याय 1 चहा, 2 चिवडा, 3 साखर, 4 भेळ। तर विद्यार्थी मित्रों, साखर आपणास माहित आहे ग्लुकोज C6H12O6 हे ग्लुकोजचं सूत्र आहे आणि ग्लुकोज हा साखरेचा घटक आहे। तर विद्यार्थी मित्रों, लक्षात घ्या, साखर हा संयुग आहे। आपण आत्ताच पाहिलं ज्या बाबीमध्ये, म्हणजे ज्या पदार्थामध्ये घटक पदार्थांचे प्रमाण फिक्स असते, म्हणजे काय असते, प्रमाणित असते, त्याच घटक पदार्थाला आपण रासायनिक पदार्थ म्हणतो किंवा संयुग असं म्हणतो आणि तो म्हणजेच साखर, इथं संयुग आहे, हे आपण लक्षात घ्यावे। प्रश्न क्रमांक 7, रासायनिक अभिक्रियेत बाणावरील त्रिकोण काय दर्शवतो? विद्यार्थी मित्रों, ज्यावेळेस आपण रासायनिक अभिक्रियेचं समीकरण लिहितो त्यावेळेस मध्यभागी आपण बाण काढत असतो, बाणावर जर आपण त्रिकोण दाखवला तर त्याचा अर्थ काय असा हा प्रश्न आहे। पर्याय 1 उष्णता दर्शवतो, पर्याय 2 विद्युत दर्शवतो, 3 अपघटन दर्शवतो आणि 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रों, तो त्रिकोण उष्णता दर्शवत असतो, हे आपण लक्षात ठेवावे। प्रश्न क्रमांक 8, रासायनिक समीकरणात उजव्या बाजूस कोणता घटक लिहितात? पर्याय 1 उत्प्रेरक, दुसरं उत्पादक, तिसरं संयुग, 4 अभिक्रियाकारक। तर विद्यार्थी मित्रों, लक्षात ठेवा, तर आपण रासायनिक समीकरणात उजव्या बाजूस उत्पादिते, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रोडक्ट्स असं म्हणतो, तर उत्पादिते लिहित असतो, हे लक्षात ठेवावे। प्रश्न क्रमांक 9, कॉस्टिक सोडा व पाणी यातील अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे? पर्याय 1 ऊर्जादायी, पर्याय 2 उष्मादायी, पर्याय 3 उष्माग्राही आणि 4 2 व 3। तर विद्यार्थी मित्रों, लक्षात ठेवा, ऊर्जादायी रासायनिक अभिक्रिया म्हणजे कुठलीही बाब त्यातून बाहेर पडू शकते। जसं की आपल्याला माहीत आहे, भूचक्र जे असते ते भूचक्र फोडल्यानंतर किंवा वाजवल्यानंतर त्यातून उष्णता
व प्रकाश ह्या दोन बाबी बाहेर पडतात. तर पहिला जो आपला इथला पर्याय आहे हे लक्षात घ्या, ऊर्जादायी, तर कुठलीही ऊर्जा बाहेर पडू शकते. परंतु आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण कॉस्टिक सोडा पाण्यात टाकतो त्यातून फक्त उष्णता ऊर्जा बाहेर पडते. म्हणून एक नंबरचा पर्याय आपला इथं उत्तर नाही. जरी ऊर्जादायीमध्ये उष्णता जरी असलं तर इतर घटकही असतात ते लक्षात ठेवा. त्यामध्ये मग त्या आवाज असू शकतो, त्यानंतर आवाज म्हणजे ध्वनी, ध्वनी ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकते. त्यानंतर ऊर्जेची इतर जे हे आहेत रूप आहेत, प्रकाश ऊर्जा आहे, तर अशा ऊर्जेमध्ये रूपांतर होऊ शकते. म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर नाही. तर दोन नंबरचा पर्याय जो आहे उष्मादायी, म्हणजे ह्याच्यात उष्णता बाहेर पडते, म्हणून ही उष्मादायी अभिक्रिया आहे हे आपण लक्षात घ्यावे. प्रश्न क्रमांक 10, ऊर्जा पुरवठ्याशिवाय होऊ न शकणारी रासायनिक अभिक्रिया कोणती? म्हणजे अशा प्रकारची रासायनिक अभिक्रिया कोणती आहे ज्यामध्ये फक्त आपल्याला ऊर्जा पुरवावी लागते. मग ती ऊर्जा कुठल्याही रूपात असू शकते, आपल्याला त्याला उष्णता द्यावी लागते किंवा आपल्याला त्याला प्रकाश द्यावा लागतो किंवा विद्युत ऊर्जा पुरवावी लागते. अशा प्रकारची रासायनिक अभिक्रिया कोणती? पर्याय 1 अपघटन अभिक्रिया, 2 संयुग अभिक्रिया, 3 विस्थापन अभिक्रिया, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रों, पर्याय क्रमांक 1 अपघटन अभिक्रिया म्हणजेच ऊर्जा पूर्ण केलेली रासायनिक अभिक्रिया होय. प्रश्न क्रमांक 11, ज्या रासायनिक अभिक्रियेत क्षेपण व ऑक्सिडीकरण एकाच वेळीस होते त्यास काय म्हणतात? पर्याय 1 अपघटन अभिक्रिया, पर्याय 2 संयोग अभिक्रिया, 3 रेडॉक्स अभिक्रिया आणि 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रों, आपणास माहित आहे क्षेपण म्हणजे रिडक्शन आणि ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिडेशन मरा इंग्रजीमध्ये. तर विद्यार्थी मित्रों, रेडॉक्स अभिक्रिया जी आहे त्याच्यामध्ये रिडक्शनचे 3 शब्द घेतलेले आहेत, ते म्हणजे RED रिडक्शन आणि ऑक्सिडेशनचे OX. तर अशा प्रकारे त्याचं नाव रेडॉक्स अशा प्रकारे तयार झालेले, तर आपण लक्षात ठेवावे रेडॉक्स अभिक्रिया ही क्षेपण व ऑक्सिडीकरण ह्या दोन्हीची संयुगिक अभिक्रिया होय. प्रश्न क्रमांक 12, रासायनिकदृष्ट्या अभिक्रियेत उत्प्रेरक म्हणून काम पाहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या मूलद्रव्यास काय म्हणतात? पर्याय 1 स्वयं उत्प्रेरक, पर्याय 2 संक्रमण उत्प्रेरक, पर्याय 3 निम्न उत्प्रेरक, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रों, अशा प्रकारचे काही मूलद्रव्य आहेत जे स्वतः उत्प्रेरकाचं काम करतात. आपणास माहीत आहे उत्प्रेरक म्हणजे काय? तर फक्त तिथं रासायनिक अभिक्रियेत ते उपस्थित असतात, परंतु कुठलाही रोल किंवा कुठलीही भूमिका ते बजावत नाहीत. कुठल्याही रासायनिक घटकासोबत ते अभिक्रिया करत नाहीत, फक्त त्यांचं तिथं उभा राहणे हेच काय असते. अशा प्रकारे त्यांचं रासायनिक अभिक्रिया रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्याचं किंवा कमी करण्याचं काम ते काय करत असतात. जसं की दोन गटामध्ये जर हाणामारी लागली किंवा भांडणे लागली आणि त्यात जर एखादा उभा असेल आणि तो त्यांना पेटवून देत असून, आपण ज्याला म्हणतो चेतवून देणे किंवा लाव्या लाव्या करणे, आणि अशा प्रकारचे लाव्या लाव्या केल्यानंतर त्या गटातील भांडणे वाढतील आणि वाढल्यामुळे म्हणजे ह्या तिसऱ्याचा तिथं काही फायदा किंवा नुकसान नाही आहे, कारण तो बाहेर उभा आहे, लढाई त्या दोघांमध्ये किंवा भांडण दोघांमध्ये चालू आहे. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा, फक्त रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवणे आणि आपण आपल्या जागेवर फक्त काय करणे, जागेवरूनच सूचना करणे किंवा अशा प्रकारच्या बाबी करणे हे काम उत्प्रेरकाचे असते. आणि तशा प्रकारचे उत्प्रेरक आपल्याला काही मूलद्रव्यसुद्धा पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रो. तर आपणास माहीत आहे ज्यावेळेस आपल्याला तांबड्या फॉस्फरसचं म्हणजे लाल फॉस्फरसचं पिवळ्या फॉस्फरसमध्ये रूपांतर करायचं असतं, त्यावेळेस आयोडीन हा मूलद्रव्य आपण स्वयं उत्प्रेरक म्हणून वापरतो. तर पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होय. प्रश्न क्रमांक 13, अभिक्रियेतील बाणावर मांडलेले घटक म्हणजे काय असतात? पर्याय 1 ऊर्जा पुरवठा, पर्याय 2 उत्प्रेरक, 3 उष्णता, 4 यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रो, हे सर्व घटक आपण त्या बाणावर लिहित असतो, म्हणजे ह्या बाणामध्ये उष्णता आपण दिली किंवा ह्या बाणात ह्या रासायनिक अभिक्रियेत आपल्याला ऊर्जा पुरवायची, म्हणजे आपण प्रकाश पुरवला तर वर आपण प्रकाश त्या बाणावर असं लिहित असतो. तर हे आपणास माहीत आहे. तर हे सर्व घटक आपलं उत्तर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 होय. प्रश्न क्रमांक 14, अभिक्रियेत ऑक्सिजन येऊन मिळणे म्हणजे -- अभिक्रिया होय. पर्याय 1 क्षेपण अभिक्रिया, 2 ऑक्सिडीकरण अभिक्रिया, 3 रेडॉक्स अभिक्रिया, 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रों, ऑक्सिजन येऊन म्हणजेच येऊन मिळणे म्हणजेच ऑक्सिडीकरण अभिक्रिया होय. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता घटक निष्क्रिय वायू या गटात मोडतो? पर्याय 1 हेलियम, 2 नियॉन, 3 ऑर्गॉन, 4 हे सर्व. तर विद्यार्थी मित्रों, हे सर्व निष्क्रिय वायू आहेत, म्हणजेच काय हे निष्क्रिय वायूच्या गटात मोडतात हे आपण लक्षात घ्यावे. पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर होय. प्रश्न क्रमांक 16, आयनिक संयुगांचा उत्कलनांक बिंदू कसा असतो? पर्याय 1 तो कमी असतो, पर्याय 2 तो जास्त असतो, 3 तीव्र असतो आणि 4 सौम्य असतो. तर विद्यार्थी मित्र, आपणास माहिती आहे आयनिक संयुगाचा जो उत्कलनांक बिंदू आहे तो काय असतो? जास्त असतो, म्हणजे त्यांना आपल्याला उकळण्यासाठी आपल्याला त्याला भरपूर काय करावं लागते, उष्णता द्यावी लागते. प्रश्न क्रमांक 17, सहसंयुज संयुगांचा उत्कलनांक बिंदू कसा असतो? पर्याय 1 कमी, 2 जास्त, 3 तीव्र, 4 सौम्य. तर विद्यार्थी मित्र, सहसंयुज बंधामध्ये आपणास माहीत आहे जे संयुगे येतात त्यामध्ये मग कार्बनची संयुगे असतील, नायट्रोजनची संयुगे असतील किंवा इतर घटकांची संयुगे असतील, तर हे संयुगे सहजपणे काय होतात, ते सहजपणे उत्कलांक बिंदू लग गाठतात, म्हणून त्यांचा उत्कलांक बिंदू काय असतो, कमी असतो, हे आपण लक्षात ठेवावे. उदाहरणार्थ अल्कोहोलला आपल्याला उष्ण द्यायला इतका काही वेळ लागणार नाही जितका आपल्याला दुसरा एखादा आयनिक संयुग जसं की मीठ असेल किंवा कुठलंही आयन असणारं संयुग किंवा आयनिक बंध असणारं संयुग
त्याला आपल्याला उष्णता द्यायला खूप काय घ्यावं लागते, मेहनत घ्यावी लागते किंवा खूप उष्णता द्यावी लागते, पण सहसंयुज संयोगाला तितकी उष्णता द्यायची गरज नसते म्हणून त्याचा उत्कलक बिंदू कमी असतो. प्रश्न पुढचा, खालीलपैकी आयनिक संयुग कोणते? उदाहरण सांगायचं आपल्याला, पर्याय एक HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक, त्यानंतर NaOH म्हणजे सोडियम पोटॅश, त्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड सॉरी, त्यानंतर पर्याय तीन MgCl2 म्हणजेच मॅग्नेशियम क्लोराईड आणि 4 हे सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, आयनिक संयुग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून त्यांनी डायरेक्ट इलेक्ट्रॉन देऊन तयार केलेले बंध. तर अशा प्रकारचे आपल्याला माहिती आहे हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे, क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन कमी असतो, म्हणून ह्या दोघांचं संयुग तयार झालं म्हणजे हायड्रोजनने स्वतःचा इलेक्ट्रॉन क्लोरीनला देऊन टाकला. सोडियमचंही तसंच आहे, आपल्याला माहीत आहे सोडियमने एक इलेक्ट्रॉन देऊन हायड्रोजनसोबत इथं काय केलेलं आहे, हायड्रोजनला इलेक्ट्रॉन देऊन टाकला म्हणजे NaOH इथं काय झालेलं तयार झालेलं आहे. त्यानंतर मॅग्नेशियम डायक्लोराईडचंही तसं आहे, मॅग्नेशियमची आपल्याला संयुजा माहीत आहे, आपल्याला माहीत आहे की मॅग्नेशियममध्ये 12 इलेक्ट्रॉन असतात, तर पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि राहिलेवर 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन त्याला कोणाला तरी देणं गरजेचं असतं, तर हे 2 इलेक्ट्रॉन तो काय करतो. अजून आपल्याला माहीत आहे की क्लोरीन जो आहे क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन कमी असतो, आपण पहिल्या उदाहरणात पाहिलं किंवा HClमध्ये पाहिलं, तर इथं 2 क्लोरीन आहेत, इथं Cl2 लिहिलं हे आपण लक्षात घ्या, तर मॅग्नेशियमकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर तो काय करतो एक एक इलेक्ट्रॉनवाला अशा प्रकारचा एक इलेक्ट्रॉन कमी असणारा घटक शोधतो तो म्हणजेच क्लोरीन. तर अशा प्रकारे 2 क्लोरीनला तो एक एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. तर विद्यार्थी मित्रो आपण लक्षात ठेवावे की डायरेक्ट इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यानंतर जो बंध तयार होतो त्याला आपण आयनिक बंध म्हणतो आणि अशा प्रकारचे बंध असणाऱ्या संयुगास आयनिक संयुग असं म्हणतो. तर हे सर्व आपलं उत्तर आहे, आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी सहसंयुज संयुग कोणते म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्ड असणारे संयुग कोणते? पर्याय एक पाणी, 2 अमोनिया, 3 1 2 4 यापैकी नाही. तर आपण विद्यार्थी मित्र आत्ता सांगितलं तर हे घटक पदार्थ जे आहेत ते आपण सहजपणे त्यांना उकळू शकतो, त्यांचा उत्कलन बिंदू कमी असतो. आपणास माहीत आहे पाण्याला आपण उकळतो, अमोनिया जर ॲक्वियस स्टेजमध्ये असेल तर त्यालाही आपल्याला उकळण्यास तितकासा वेळ लागणार नाही जितका इतर घटकांना उकळण्यास लागेल. तर 1 व 2 आपले उत्तर होय. आजच्या प्रश्नावेळीतला शेवटचा आणि 20वा प्रश्न, कोणती संयुगे ठिसूळ असतात व ती सहज दाब दिल्यास तुटतात? पर्याय एक आयनिक संयुगे, 2 सहसंयुज संयुगे, 3 1 व 2 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र आयनिक संयुगे सहजपणे तुटतात, फक्त हे लक्षात घ्या फक्त ते तुटतात, पण त्यांना गरम केल्यानंतर वितळण्यास भरपूर वेळ लागतो हे आपण लक्षात ठेवावे. जसं की मिठाचा खडा असतो हाताने सहजपणे तुटतो, पण आपल्याला मीठ जर विरघळायचं असलं तर इतर घटकापेक्षा आपल्याला जास्त उष्णता द्यावी लागते हे आपण लक्षात घ्यावे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपली सिरीज इथे संपते, लवकरच आमचा दुसरा व्हिडिओ प्रदर्शित होईल. तरी आपलं आमच्या चॅनलला ट्यून करावे व नोटिफिकेशन दाबून ठेवावे म्हणजेच आपणास पुढच्या आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.